सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नुकताच सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलाय. या प्रकरणामध्ये लग्न प्रशासनाचं मात्र बाशिंग हे आमदारच बांधून मिरवत आहेत असा आरोप महानगरपालिकेचे नेते श्रीशैल गायकवाड यांनी केलाय. सोलापूर महापालिकेमध्ये सर्व कायम कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यासाठी नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक MCO 2019 प्रकल्प क्रमांक 102 दिनांक 2/8/2019 आदेशानुसार महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महापालिका वगळून सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत कार्यपद्धती सूचित करण्यात आलाय. सोलापूर महापालिकेमध्ये आस्थापनेवर एकूण 3,758 कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत. या सर्व सेवकांना सातव्या वेतन सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी आयुक्त यांच्याकडून प्रशासकीय प्रस्ताव तयार करून सर्वसाधारण सभा यांची मान्यता घेण्यात आली आहे. पुढे नगर विकास विभागाने मान्यता दिली आहे, परंतु 5 वर्षांचा फरक आणि सातवा वेतन कसे लागू करणार याचा उल्लेख मात्र यात केलेला नाहीये. त्यामुळे पालिकेच्या कामगारांचं नुकसान होणार असून या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं कामगार नेते सुशील गायकवाड यांनी सांगितलंय. सोलापूर महापालिकेच्या कामगारांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर काही कामगार संघटना आणि शहरातील आमदार हे आम्हीच करून आणला आहे अशा आविर्भावात सत्कारात स्वीकारत होते आणि पेढे भरवत आहेत आणि आनंदोत्सव साजरा करतायत. यावरून असं वाटतं की लग्न प्रशासनाचं आणि आमदार मात्र बाशिंग बांधून मिरवत आहेत असा टोलाही या प्रसंगी कामगार नेते श्रीशैल गायकवाड यांनी लगावला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सातव्या वेतनाच्या बाबतीत दिनांक 4/2/2020 रोजी सातवं वेतन हे चुकीचं असल्याचं पूर्वीच आम्ही प्रशासनाला पत्र देऊन सांगितलेलं होतं. सदरचा प्रस्ताव सातवं वेतनाचा जो प्रस्ताव आहे तो शासनाच्या नियमानुसार नसून बेकायदेशीर प्रस्ताव माननीय आयुक्त साहेबांनी तयार करून सर्वसाधारण सभेकडे पाठवला आणि सर्वसाधारण सभेने तो चुकीचा प्रस्ताव मंजूर करून शासनाकडे पाठवला आणि आहे तसाच प्रस्ताव मंजूर होऊन सोलापूर महानगरपालिकेला सर्व कामगाराला सातवं वेतन लागू करण्याचं जे चुकीचा पायंडा आज आयुक्त साहेबांनी केलेला आहे त्याचा आम्ही तर जाहीर निषेध करतो आहे. आणि ह्या सातवं वेतनाला आम्ही पूर्वीच म्हणले की सदरचं सातवं वेतन क्लिअर मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केलेला आहे, पण जर ते मिळत नसेल तर माननीय मुंबई उच्च न्यायालय जाऊन सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ ही भूमिका आमच्या संघटनेची आहे. परंतु हा जो प्रस्ताव प्रशासनाकडून मंजूर होऊन आला आणि मंजूर झाल्यानंतर सदरचा चुकीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर काही राजकीय लोक पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करायला लागले. विशेषतः आमदार प्रणिती शिंदे हे चुकीच्या प्रस्तावाला मी शासनाकडून हे प्रस्ताव करून आणलाय अशा पद्धतीची भूमिका ते सारखं मांडत आहेत. मला इथं सांगावेसं वाटतंय, लग्न प्रशासनाचं आहे, बाशिंग मात्र आमदार प्रणिती शिंदे बांधून घेण्याचा प्रयत्न करालेला आहे, हे चुकीचं आहे. राजकीय पोळी बांधून घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये. या सातवं वेतनाच्या बाबतीमध्ये आयुक्तांनी पुढे 5 वर्ष टप्पे केलेले आहेत, ते 5 वर्ष टप्पे चुकीचे केलेले आहेत. सातवं वेतन खऱ्या अर्थानं 1 जानेवारी 2016 लागलं पाहिजे, 60 महिन्याचा फरक दिलेला पाहिजे. सातवं वेतन क्लिअर कट घरभाडा आणि महागाई शासनाच्या नियमानुसार मिळालं पाहिजे, तसं ते मिळालेलं नाही. त्या संदर्भात खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटनेची आहे. त्याबाबतीत लवकरात लवकर आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करून या आयुक्तांच्या विरोधात दावा दाखल करून सर्व सेवकांना सातवं वेतन मिळवून देण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न राहील.